प्रकारचे मला स्वप्न पडत आहेत. गेली 2-3 दिवस झाले मला कंटिन्यू अशी स्वप्न पडत आहेत, कारण की आपल्याला यावर्षी कुठेही जाता येणार नाही आहे, घरीच आपल्याला आपला गणपती उत्सव साजरा करावा लागणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये. तर सर्वप्रथम सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या प्रकारे गणपतीची मूर्ती बनवली होती त्याचप्रकारे माझ्या काही मित्रांनी देखील गणपतीची मूर्ती बनवली. तर बघूया त्यांनी कशा प्रकारे बनवली आणि त्यांचा काय एक्सपिरियन्स होता. नमस्कार, गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. कसा साजरा करता तुम्ही आपला फेस्टिवल? यू मस्ट हॅव फाउंड अ न्यू वेज ऑफ सेलिब्रेटिंग द फेस्टिवल. आणि मी ह्या वेळेस आपल्या हाताने हा शाडू मातीचा गणपती बनवला. तुम्ही मंदारचा व्हिडिओ बघितलाच असेल, प्रिव्हियस व्हिडिओ, आणि तुम्ही बघितला असेल की कसं बनवायचा हा गणपती. मग घरी हा गणपती बनवताना आपल्या फॅमिलीसोबत खरंच खूप मजा आली. तर हा शाडू मातीचा गणपती मातीने मोल्डमध्ये टाकून जो बनवला त्यात जी मजा आली ती वेगळीच होती. एवढा गाजावाजा जरी नसला या फेस्टिवल साजरा करताना तरी पण एक वेगळी मजा आहे घरी घरच्यांसोबत फेस्टिवल साजरा करताना. आणि एक नवीन पद्धत आपण शोधली आहे की आपण घरी बसून सुद्धा फेस्टिवल साजरे करू शकतो. तर हे गणपतीचे पुढचे 10 दिवस तुम्ही एन्जॉय करा. जरी तुम्ही बाहेर जाऊ नाही शकला तरी पण बाप्पा तर तुमच्यासोबत आहेतच ना. तर हॅप्पी गणेश चतुर्थी अगेन. प्राजक्ता, मी ह्या वर्षी इको फ्रेंडली गणपती बनवलाय. हाच तो गणपती आणि मला खूप छान वाटतं आहे इको फ्रेंडली गणपती तयार करून. मी स्वतःच्या हातांनी मला जो वाटेल माझ्या मनात जो होता गणपती तो मी माझ्या हातांनी तयार केला, त्यामुळे मला खरंच खूप आनंद आहे. आणि हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता माझा. पर्यावरणासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे त्यामुळेच माझ्या डोक्यात ही आयडिया आली आणि मी ठरवलं की लॉकडाऊन पण आहे, वेळसुद्धा आहे, तर वेळेचा चांगला उपयोग व्हावा यासाठी मी इको फ्रेंडली गणपती करायचं ठरवलं. आपण काळजी घेतली पाहिजे आणि गणपती बाप्पा येतो आहे, सगळ्यांना त्याची खूप आतुरतेने वाट बघतात सगळेजण. गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. घरी राहा, सुरक्षित राहा आणि घरी राहूनच गणेशोत्सव साजरा करा. नमस्कार मित्रांनो, मी आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे मी बनवलेली इको फ्रेंडली गणेश मूर्ती. आपण देखील घरी बसल्या कोरोना काळात मूर्ती बनवा आणि इको फ्रेंडली बनवा. नमस्कार, मी परितोष दामळे. ह्यावेळेस हॅशटॅग ट्रेंडिंग जर काय म्हणता आलं तर ते आहे इको फ्रेंडली गणपती बनवणं. हे करायला जो वेळ भेटतो आपल्याला तो खूप दुर्मिळ असतो, कारण का आपण सगळेच काही ना काहीतरी करण्यामध्ये खूप बिझी असतो, आपल्या रोजच्या कामात बिझी असतो. मंदारनी खूपच चांगली एक मूर्ती केली आणि ते बघून माझा उत्साह अजूनच वाढला आणि मी म्हटलं की नाही, आता तर आपल्याला मूर्ती करायचीच आहे, आता तर लागलं, आता इगोला लागलं, मंदारनी केलं म्हणजे आता आपल्याला करायलाच लागेल. त्या तो एक खूप चांगला निर्णय होता माझा असं मला म्हणता येईल की स्वतःच्या बाप्पाची मूर्ती आपण स्वतः बनवावी आणि त्याला आपला आकार द्यावा. आणि त्यानी तर एक वेगळाच आनंद येतो, एक स्वतःची मूर्ती असतील तर मग आपला मनोभाव आहे ती मूर्ती बनवणं. त्या तो ती मूर्तीमुळे जे आनंद येतो घरात तो स्वतः बनताना बघणं की आपल्या हातांनी गणपती बाप्पा कसा दिसतोय हे पण खूप एक सुंदर दृश्य आहे. त्या दिवसानंतर मातीनी खेळायला भेटलं आणि मग ते आणि एकंदरीत हा खूपच चांगला खूपच चांगली प्रोसेस होती की स्वतःच्या हातांनी आपला बाप्पा बनताना बघायला. अशी परत एकदा का मला ऑपॉर्च्युनिटी भेटली तर मी घ्यायला कधीच नाही म्हणणार नाही. मला तर खूप मजा आली बनवताना आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही पण स्वतःच्या हाताने एक बनवून बघा, तुम्हाला एक वेगळा आनंद येईल. तर गणपती बाप्पा मोर्या. तर मग मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला त्यांनी बनवलेली गणपतीची मूर्ती? होपचं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
कारण की भरपूर सारे असे व्हिडिओ मी घेऊन येत आहे. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा.